लोकसभेच्या नाशिक दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणेकडून तयारी पूर्ण झाली आहे. मेरी म्हसरूळ पंचवटीतही मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असून काकासाहेब देवधर विद्यालयात मंडप उभारण्यात आला आहे. तसंच कुठल्या ठिकाणी मतदान आहे हे सूचना फलक लावण्यात आले आहेत. शाळेमधील वर्गखोल्यांमध्ये क्रमांक टाकण्यात आले आहेत. तसंच या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संदर्भात म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील लोहेकर यांनी अधिक माहिती दिली. म्हसरूळ पोलीस स्टेशनमधील एकूण 8 इमारतींमध्ये 50 बूथ आहेत. सगळं प्रत्येक बूथला एक एक कर्मचारी नेमलेला असून पोलीस स्टेशनला सध्याला 13 अधिकारी आणि जवळजवळ 150 होमगार्ड्स आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आलेला आहे. नाकाबंदी पण ठिकठिकाणी लावलेली आहे. पेट्रोलिंग पण चालू आहे आणि प्रतिबंधक कारवाया पोलीस स्टेशनच्या पूर्णपणे करण्यात आलेल्या असून मतदान शांततेत पार पडले. जवळजवळ 125 पोलीस कर्मचारी आणि 22 होमगार्ड्स आहेत. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल वारुळे पंचवटी.